न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्या बरोबर आहे अभिनेत्री ऋतुजा बागवे. ऋतुजा बरोबर आता आपण अनन्या या तिच्या नव्या नाटकाविषयी बोलणार आहोत. ऋतुजा, अनन्या हे नाटक काय सांगतं, काय आहे या नाटकाचा विषय? नाव बस बघा की एका मुलीचं आहे अनन्या. सो एका मुलीच्या प्रवासाची ही गोष्ट आहे, तिचा जीवनपट मांडला आहे त्याच्यात. आणि मी फार सांगणार नाही उलगडून काय, कारण का त्याचा अनुभव नाट्यगृहात घ्यावा असं मला वाटतं प्रेक्षकांनी. पण सांगता असं येईल की एक मुलगी आहे, हुशार आहे, घरात छान वातावरण आहे, आणि तिच्याबरोबर असं काहीतरी घडतं ज्याने नातेसंबंध बदलतात, तिची स्वप्न त्यांची दिशा बदलते, आणि काय करावं तिच्या समोर मोठा प्रश्न पडतो. आणि मग त्याच्यातनं ती फिनिक्स पक्षासारखी राखेतनं कशी पुन्हा बॅकफायर करते आणि कसं तिचं जीवन बघते, एकंदर ह्या विषयावर किंवा ही त्याची गोष्ट आहे. ऋतुजा, असं फारसं घडलेलं नाहीये की नाटकासाठी कुणीतरी विशेष ट्रेनिंग घेतलेलं आहे. आम्ही ऐकलंय की तू मल्लखांबही शिकली आहेस या नाटकासाठी, तर काय सांगशील, ही मेहनत घेताना काय विचार होता? मुळात सगळ्यांना आधी प्रश्न पडतो की मेहनत का घेतली आहे, का घेतली आहे, पण नाटक बघितल्यावर त्यांना कळतं की ही मेहनत मी का घेतली आहे. तर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की मी ही मेहनत का घेतली, तर नक्की नाट्यगृहात या आणि आमचा प्रयोग बघा. येस, कारण रोल तसा चॅलेंजिंग होता आणि फिजिकलीही तितकंच फिट असणं गरजेचं होतं या भूमिकेसाठी. त्यामुळे मी रोप मलखांब शिकले. अदिती देशपांडे जी आहेत ती मला प्रशिक्षण देत होती, आणि जे जसे काही व्यायाम आहेत तसे शिकले. आणि बॉडी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि लवचिकता वाढवण्यासाठी भूमिकेची गरज म्हणून मी ते सगळं करत होते. अनन्या, हे जे नाटक आहे या 9 वर्षांपूर्वी एकांकिका होते, आणि त्यावेळी स्पृहाने हे काम केलं होतं, हे हा रोल केला होता, आणि आज तू करते आहेस, तर काय सांगशील हा अनुभव? अनुभव खूपच उत्तम, कारण माझ्या आवडत्या एकांकिकांमधली ही एक एकांकिका आहे. आणि मी जेव्हा 9 वर्षापूर्वी ही एकांकिका पाहिली होती तेव्हा अगदीच मनात असं येऊन गेलेलं की आपल्या वाट्याला अशी भूमिका कधी येणार, आणि देवाची कृपा आहे की तशी नाही, तीच भूमिका माझ्या वाट्याला आली, आणि तीही बिग प्लॅटफॉर्मवर. सो मला अगदीच दडपण नव्हतं, पण जबाबदारी होती, कारण तिने उत्तम काम केलं होतं. तिच्या कामाला कुठेही धक्का न लावता त्याच्या इतकं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं वर जाण्याचा मला प्रयत्न करायचा होता. कार्यक्रमाची वेळ संपली आहे ऋतुजा, पण एक थोडक्यात छोटा प्रश्न विचारते, तो म्हणजे आज तू लाईव्ह न्यूज अँकरिंग केलंयस, तर त्याचा अनुभव कसा आहे? हॅट्स ऑफ टू यू. हे खूप कठीण आहे, कारण का वाक्यांची तालीम करून त्याच्यावर विचार करून बोलणं आणि लाईव्ह बोलणं हे फारच कठीण आहे. पण तरी सुद्धा तू हेही आव्हान खूप सहजपणे पेललेलं आहे. तू इथं आलीस, आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्या, त्याचबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अनन्यासाठी Zee24 खूप खूप शुभेच्छा. आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24, राहा एक पाऊल पुढे.